सेतू अभ्यास गणित इयत्ता पाचवी पूर्व चाचणी प्रश्न क्रमांक एक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरून संख्या लिही तर बघा पहिलं दिलेलं आहे बासष्ट हजार तीनशे पंचावन्न बासष्ट हजार तीनशे पंचावन्न तर ही संख्या आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजी अक्षरात लिहायची कसं लिहिणार बासष्ट हजार तीनशे पंचावन्न तर कॉमात्या लागल तर बासष्ट हजार तीनशे पंचावन्न एक गुणासाठी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आहे घड्याळात दिसणारी वेळ व तास मिनटात लिहा बघा तास काटा एकच्या पुढे दिसतोय म्हणजे एक वाजून पाच दहा पंधरा मिनिटे प्रश्न क्रमांक दुसरा एक वाजून पंधरा मिनिटे घड्याळात झालेली आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे काटकोणाला रिंगण कर काटकोणाला रिंगण हे बघा रिंगण केलं हे रिंगण केलं आणि हे रिंगण केलं आता याच्यामध्ये हा जो कोण आहे किंवा हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणातले तीन कोण बघा हा लघु कोण आहे हा झिरो अंश ते नव्वद अंशापर्यंत असतो एकोणनव्वद लघुकोण हा झिरो अंश ते एकोणनव्वद अंशापर्यंत जो कोण असतो त्याला लघुकोण म्हणतात दुसरा आहे काटकोण हा बरोबर नव्वद अंशाचा असतो काटकोन हा बरोबर नव्वद अंशाचा असतो आणि तिसरा आहे विशाल कोण हा एक्क्याण्णव अंश ते एकशे ऐंशी अंश दरम्यान असतो त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी तीन प्रश्न दिले आहेत काटकोणाला रिंगणकर आपल्याला कुठले काटकोण लिहायचे ते नाही सांगितलं परंतु आपण आपल्या माहितीसाठी बघितलं लघुकोण काटकोण आणि विशाल कोण हे तीन कोण आहेत प्रश्न क्रमांक तीन झालेला आहे आता प्रश्न क्रमांक चौथा विस्तारित रूपावरून संख्या लिहा आता विस्तारित रूपावरून संख्या लिहायला सरळ सरळ पण लिहू शकता चार हजार तीनशे पाच क्युमा याला चार हजारच्या तीन तीन खाली तीनशे लिहा आणि तीनशेखाली पाच लिहा आणि बेरीज करा पाच झिरो तीन चार किती आलं चार हजार तीनशे पाच एकदम सोपा स गणित आहे खूप काही अवघड नाही प्रश्न क्रमांक पाच बघा खालील उदाहरण सोडव उदाहरण काय आहे दोन हजार तीनशे शहात्तर अधिक सहा हजार सातशे एकोणनव्वद सहा आणि नऊ पंधराला पाच हचला एक आठ आणि आठ सोळा सोळाला सहा परत हच्च्याला एक सात आणि चार अकरा अकराला एक हच सहा आणि तीन नऊ उत्तर आलेलं आहे नऊ हजार एकशे नऊ हजार एकशे पासष्ट या ठिकाणी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे खालील उदाहरण उभी मांडणी करून सोडव आता आपल्या उभी मांडणी करायची आहे पाच हजार दोनशे पन्नास वजा एकशे चौऱ्याहत्तर ठीक आहे आता इथं झिरोमधून चार जात नाही म्हणून इकडं एक दहामधून चार घालू तर उत्तर आलेलं सहा इकडला हातच्या घेतली तर वापस दिला परत पाचमधून आठ जात नाही म्हणून इकडनं एक हातच्या घेऊ पंधरामधून आठ गेले सात राहिले इकडला हातच्या इकडे वापस दिला दोनमधून दोन, दोन गेले शून्य राहिले आणि इकडं पाचमधून झिरो गेले पाच राहिले उत्तर आलेलं आहे पाच हजार शहात्तर उत्तर आलेलं आहे पाच हजार शहात्तर अशा प्र प्रकारे आपण प्रश्न क्रमांक सहा सोडवला आहे प्रश्न क्रमांक सातकडे येऊ तो आपण प्रश्न क्रमांक सात आहे सोडो बघा पाचचा पाडा चोपन्नपर्यंत म्हणा चौपन्नपर्यंत म्हणा पाचचा पाडा एक पर्यंत म्हणा पाच एक पाच शून्य वरून घेतले चार त्याच्यानंतर पाच न चारला भाग जात नाही म्हणून इकडे घ्या शून्य आणि वरून घ्या पाच आणि परत पाचचा पाडा पंचेचाळीसपर्यंत म्हणा पाच नऊ पंचेचाळीस पाचमधून पाच गेले शून्य पाच पाचमधून चारमधून चार गेले शून्य उत्तर आलेलं आहे एकशे नऊ उत्तर आलेलं आहे एकशे नऊ एका शाळेत परिपाठासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा तयार केल्या तेव्हा प्रत्येक रांगेत पंधरा विद्यार्थी अशा तेरा ओळी तयार झाल्या तर परिपा परिपाठासाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते बघा आपल्याला ठिकाणी गुणाकार करून काढायला लागेल की पंधरा ओळी आहेत आणि प पंधरा ओळीत प्रत्येकी तेरा विद्यार्थी आहेत तेराचा पाडा पाचपर्यंत म्हणा तेरा पाची पासष्ट चाळीस सहा तेरा एक तेरा आणि सहा एकोणीस तर बघा परिपाठासाठी एकूण विद्यार्थी एकशे पंच्याण्णव उपस्थित होते हे ह्याचं उत्तर झालं आता प्रश्न क्रमांक नऊ बघूया श्रद्धाने वाढदिवसानिमित्त चौपन्न रंगीत खडू भेट देण्यासाठी भेट म्हणून देण्यासाठी आणले तिने प्रत्येक मैत्रिणीला तीन रंगीत खोडू वाटायचे ठरवले तर ते रंगीत खडू किती मैत्रिणींना वाटता येतील बघा श्रद्धाने किती रंगीत खडू आणले आहेत चौपन्न चोपन्न आणलेत आणि प्रत्येकीला तीन द्यायचे आहेत तर बघा चोपन्न भागिले तीन तीन एक तीन उरले किती दोन वरून घेतले चार आणि परत तीनचा पाटा चोवीसपर्यंत म्हणा तीन, तीन आठ चोवीस म्हणून किती तिने किती मैत्रिणीला खडू दिले आपल्या मैत्रिणींना अठरा मैत्रिणींना तिने खडू दिले एकापासून अनेक काढायचं असेल तर गुणाकार काढायचा आणि जास्तपासून कमी काढायचा असेल म्हणजे अनेकांपासून एक काढायचं असेल तर भागाकार करायचं ही ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवा आठ आणि नऊ आपले प्रश्न झालेले आहेत प्रश्न क्रमांक दहा बघा राघवरावांना अडोतीस हजार तीनशे पन्नास रुपयांची एक वस्तू घ्यावायची आहे त्यांच्याजवळ सत्तावीस हजार सहाशे पाच रुपये आहेत तर ती वस्तू घेण्यासाठी आणखीन किती रुपये रक्कम लागेल किंवा आणखीन किती रक्कम लागेल तर बघा राघवरावांजवळ किती रक्कम आहे अडोतीस हजार तीनशे पन्नास अडतीस हजार तीनशे नाही नाही अडोतीस हजार तीनशे पन्नास रुपयाची वस्तू घ्यावायची आहे आणि त्यांच्याजवळ आहेत सत्तावीस हजार सहाशे पाच रुपये त्या ठिकाणी वजा बाकी करायला लागेल ज्या रकमेची वस्तू त्यांना घ्यायची आहे त्या रकमेची किंमत आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्याजवळ किती रुपये आहेत ते पण आपल्याला किंमत माहिती आहे म्हणून त्या वस्तूची किंमत वजा त्यांच्याजवळ असलेले पैसे हे जर काढलं तर किती पैसे अजून ती वस्तू घेण्यासाठी लागतील हे समजेल झिरोमधून पाच जात नाही म्हणून दहामधून पाच घालला पाच राहिले इकडे एक हातच्या दिला ते घेतला पाचमधून एक गेला चार राहिले परत तीनमधून सहा जात नाही म्हणून इकडं हाच्या इकडे घ्या तेरामधून सहा गेले सात राहिले इथला लहचे इथं वापस द्या आठमधून आठ गेले शून्य राहिले आणि तीनमधून दोन गेले एक राहिले तर दहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये राघवरावांना ती वस्तू घेण्यासाठी लागतील बघा उत्तर आलेलं आहे दहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रश्न क्रमांक अकरा आहे दोन हजार तीनशे पंचावन्न या संख्येत आणखी तीन दशक तीन दशक म्हणजे किती दहा गुणिले तीन किती झाले तीस आणि चार शतक चार शतक म्हणजे किती झाले चार गुणिले शंभर किती झाले चारशे ठीक आहे म्हणजे तीस आणि चारशे तीस आणि चारशे किती झाले चारशे तीस दो या संख्येत आणखीन तीन दशक आणि चार शतक मिळवल्यास किती एकूण किती तयार होईल दोन हजार तीनशे पंचावन्नमध्ये आपल्याला चारशे तीस मिसळायचे आहेत बघा मिळवायचे आहेत म्हणून अगोदर प्लस केला आपण पाच आणि शून्य पाच पाच आणि तीन आठ दोन आणि सॉरी तीन आणि चार सात आणि दोन असे दोन दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी तयार होतील प्रश्न क्रमांक बारावा घ्या गौरवची धावपट्टी आणि अनिलची धावपट्टी गौरवची धावपट्टी जी आहे ती आयत आहे आणि अनिलची धावपट्टी जी आहे ती चौरस आहे कारण चौरसाच्या चारही सारख्या असतात आणि आयताच्या समोरील समोरील बाजूसारख्या असतात दोघांनी धावण्याची एक फेरी पूर्ण केली आहे तर खालीलपैकी कोणते विधान चूक आहे त्यावर रेश मारा गौरव चौदा मीटर धावला तर गौरव चौदा मीटर धावला का बघा तीन आणि चार सात सात आणि तीन दहा दहा आणि चार चौदा म्हणजे गौरव चौदा मीटर धावला हे विधान पूर्ण बरोबर आहे त्यानंतर अनिल बारा मीटर धावला आता अनिलचे धावपट्टी बघा तीन सहा नऊ आणि बारा तर अनिल पण बारा मीटर धावला हे पण विधान बरोबर आहे ठीक आहे आता अनिल दोन मीटर जास्त धावला अनिल चौदा मीटर धावला आहे सॉरी अनिल अनिल दोन मीटर जास्त धावला अनिल किती धावला आहे बारा मीटर आणि गौरव किती धावला आहे चौदा मीटर तर अनिल नाही गौरव दोन मीटर जास्त धावला आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे क हे विधान चुकीचं आहे पण आपण पुढचा पण पर्याय बघून घेऊत गौरव दोन जास्त धावला तर बरोबर आहे ना अनिल बारा मीटर धावलाय गौरव चौदा मीटर धावला आहे म्हणजे गौरव दोन मीटर धावला हे विधान बरोबर आहे त्यामुळे अ ब आणि ड हे तिन्ही विधानं बरोबर आहेत त्याच्या व्यतिरिक्त क हे विधान चुकीचं आहे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल क खालील दिलेली एकूण रक्कम किती ते लिहा बघा एकदम सोपा प्रश्न आहे शंभर अधिक पन्नास 15, एकशे पन्नास एकशे पन्नास अधिक वीस एकशे सत्तर एकशे सत्तर अधिक दहा एकशे सत्तर अधिक दहा एकशे ऐंशी आणि दोन रुपये एकशे ब्याऐंशी परत एकदा बघा शंभर अधिक पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास अधिक वीस एकशे सत्तर एकशे सत्तर अधिक हे दहा एकशे ऐंशी आणि हे दोन एकशे ब्याऐंशी हे गणे तोंडी पण करू शकता आणि लिहून पण करू शकता प्रश्न क्रमांक चौदा आणि पंधरा सोडवण्यासाठी खालील सारणीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा बघा अंजलीच्या समोर चार फुलं दिलेली आहेत रुखसारच्या समोर दोन फुलं दिलेली आहेत वैभवच्या समोर पाच फुलं दिलेली आहेत आणि अलिशाच्या समोर तीन फुलं दिलेली आहेत तर या बेसिसवर पुढचा प्रश्न अंजली व अलिशा यांची फुले एकत्रित केल्यास किती फुले होतील कोणाकोणाची फुलं एकत्रित करायची आहेत अंजली आणि अलिशा अंजलीजवळ चार फुलं आहेत अलिशाजवळ तीन फुलं आहेत पण ह्याचं प्रमाण आहे एक बरोबर दहा फुले त्यामुळे ह्या दोघांची बेरीज करून घ्या दोघांची बेरीज किती आली सात आली आणि एक बरोबर किती फुले येतं दहा त्यामुळे सात गुणिले दहा बरोबर सत्तर पहिल्याचं उत्तर येईल सत्तर नाही तर असं लिहिताल चार अधिक तीन सात सात नाही सत्तर कारण एक फूल बरोबर दहा फुले आहेत प्रमाण आहे इथे इथे काय सगळे म्हणजे सत्तर फुलं बसणार नाहीत त्यानेमुळे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं प्रमाण दिलं आहे की दहा फुलाचा प्रतिनिधी बाबा एक फूल म्हणून या ठिकाणी सत्तर तयार होईल प्रश्न क्रमांक दोन बघा अंजली व रुक्षार यांची फुले एकत्रित केल्यास कोणाकोणाची अंजली आणि वृक्षसारची फुलं एकत्रित करा अंजली आणि रुक्सार किती फुलं झाली चार अधिक दोन सहा सहा गुणिले दहा कारण प्रमाण दहा आहे त्याच्यामुळे अंजली आणि वृक्षारची फुलं किती झाले साठ झाले अंजली व वृक्षार यांची फुले एकत्र केल्यास ती संख्या वैभवकडील फुलांपेक्षा कितीने जास्त असेल आता वैभवकड किती फुलं येतं तीन आणि दोन पाच पाच आणि एक फूल कितीचं आहे दहाचं म्हणजे पाच दहा पन्नास बघा अंजली व वृक्षार यांच्याकडे फुलं अंजली व वृक्षार यांच्याकडील फुले एकत्रित केल्यास ती संख्या वैभवकडील असणाऱ्या फुलांपेक्षा कितीने जास्त असेल तर वैभवकडं पन्नास फुलं आहेत आणि या दोघांकडे साठ फुलं तयार होतात म्हणून असं उत्तर येईल की ती संख्या वैभवकडील असणाऱ्या फुलांपेक्षा दहाने जास्त असेल अंजली व वृक्षार यांनी फुले एकत्र केल्यास ती संख्या वैभवकडील असणाऱ्या फुलांपेक्षा दहाने जास्त आहे त्याच्यामुळे उत्तर दहा येईल या ठिकाणी चौदा पंधरा प्रश्न आपण सोडवलेले आहे त्याच्यावर आता प्रश्न क्रमांक सोळा बघा एकदम सोपा प्रश्न आहे या ठिकाणी बुद्धिमत्तेचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालील आकृती आकृतिबंद पूर्ण करा पहिल्यांदा तीन गोल दिले आहेत ते तीन गोल इथं दिलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तीन चौकोन दिले ते चौकोन इथं येतील हा त्रिकोण इथं येईल बरोबर आहे किती सोडून येतात दोन सोडून हां त्याच्यानंतर हा गोल इथे येईल गोल तीन गोल येतील आणि इथं चौकोन येईल म्हणजे पहिल्यांदा जी, जी संख्या दिली आहे ती दोन संख्या सोडून पुढे येते बघा वर्तुळ दिलाय आहे दोन संख्या सोडून पुन्हा वर्तुळ आला आहे पुन्हा दोन संख्या सोडून वर्तुळच येणार आता बघा चौकोन दिला आहे चौकोन दोन संख्या सोडून पुढे चौकोनच येईल ह्या दोन संख्या सोडून पुढे वर्तुळ येणार परत ह्या दोन संख्या सोडून पुढे वर्तुळ येणार आणि इथे चौकोन दिला आहे तर ह्या दोन संख्या सोडून पुढे या ठिकाणी पण चौकोन येईल आणि इथे वर्तुळ येईल त्यामुळे इथे चौकोन बरोबर आहे आणि इथे वर्तुळ बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा झालेला आहे प्रश्न क्रमांक सतरा बघूत आपण राजवीर जवळ आंब्यांची चोवीस खोकी असून प्रत्येक खोक्यात बारा आंबे आहेत तर त्याच्याकडे एकूण किती आंबे आहेत खालील कृती पूर्ण करा सर्वप्रथम आपण गणित सोडून घेऊ चोवीस खोकी आहेत आणि आंबे किती आहेत बारा म्हणजे बार चौक अठ्ठेचाळीसला आठ ह्यास चार, ते चार, चार बार दोन्ही चोवीस आणि चार अठ्ठेचाळीस त्याच्याजवळ आहेत चारशे अठ्ठ्याऐंशी आंबे ठीक आहे चोवीस खोके असून प्रत्येक खोक्यात बारा आंबे आहेत तर टोटल आंब्यांची संख्या झाली चारशे अठ्ठ्याऐंशी पण चारशे अठ्ठ्याऐंशी ते कसं लिहायचं हे बघा उत्तर चारशे अठ्ठ्याऐंशी आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस लिहा खालील दिलेला अपूर्णांक शब्दात लिहा नऊ पूर्णांक एकशे दोन एकशे दोन म्हणजेच किती हाफ हाफ म्हणजेच किती झिरो पॉईंट पन्नास त्याच्यामुळे याचं उत्तर येईल नऊ पॉईंट पन्नास आणि शेवटचा प्रश्न आहे सर्व लहान चौरसे एक सेंटीमीटरचे असल्यास पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती आहे बघा ह्याची बाजू एक 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 म्हणजे वरच्याचं तीन झालं ह्याचं तीन झालं याचं दोन झालं याचं दोन झालं दोन दोन तीन तीन आता बघा समोरासमोरील सारख्या आहेत म्हणून हा आहे आहेत काय आहे समोरासमोरील सारख्या आहेत तीन तीन दोन दोन बघा आता तीन तीन दोन दोन तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर येतं लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी तर रुंदी या ठिकाणी दोन आहे लांबी आहे तीन त्यामुळे तीन दोन्ही सहा आयताचे क्षेत्रफळ सहा चौरस सेंटीमीटर आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी बघत राहा मंथनसाई एज्युकेशन धन्यवाद